नमस्कार मी अजित चव्हाण मध्ये आपलं स्वागत आजचा रोकठोक स्टुडिओतून असणार नाही आजचे पाहुणे राजकीय असणार नाहीत आजची चर्चा ही आपल्या सगळ्यांना मनापासून मध्ये आज जी चर्चा होणार आहे ती प्रेरणा घेण्यासारखी असेल प्रेक्षक हो मी आत्ता माझ्या पाठीमागे आपल्याला ही जी डोंगर रांग दिसते याच्या पलीकडे पाकिस्तान आहे भारत पाकिस्तानच्या सीमेवरून आज स्वतंत्रता दिनाच्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी थेट सीमेहून हे रोखोक सादर करतो आहे आणि माझ्याबरोबर राष्ट्रीय रायफल्सचे हे शूर जवान या ठिकाणी आहेत त्यांच्याबरोबर असणार आहे आजचा आपला रोखोक आपल्या सगळ्यांचं रोखोकमध्ये मनपूर्वक स्वागत प्रेक्षक हो आज या जवानांच्या साथीनं आपण सीमेवरून रोखोक सादर करणार आहोत भारतीय सेना आपल्या सगळ्यांचाच अभिमानबिंदू जे जवान प्राणपणानं प्रसंगी सर्वोच्च बलिदान देऊन आपल्या देशाचं संरक्षण करतात ज्यांच्यामुळंच आजचा हा पंधरा ऑगस्ट आपण अत्यंत शांततेनं आपल्या घरात बसून देशभरामध्ये उत्साहानं साजरा करतो ते हे भारतीय सेनेमधले शूर जवान आहेत ते जवान आज रोखोकमध्ये आपल्याशी बोलणार आहेत रोकटोकमध्ये मनपूर्वक स्वागत तुमचं आजचा पंधरा ऑगस्ट या दिवशी तमाम देशवासियांना भारतीय सैन्य दलाकडून काय शुभेच्छा द्याल भारतातील सर्व बांधवांना आणि भगिनींना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी इतर जे सगळे राष्ट्रीय सण आहेत या राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेषतः देशामधल्या तरुणाला काय सांगावं असं वाटतं मला माझ्या भावाकडून प्रेरणा मिळाली माझे मोठे भाऊ पण मिलिटरीमध्ये आहेत आणि मला खूप आनंद वाटतो देशाची सेवा करायला आणि मी सर्व युवा युवकांना सांगू इच्छितो की देशसेवा तुम्हीही करावे आणि तुम्ही पण सैन्यात भरती व्हावे खूप चांगलं असं वाटतं मला प्रेक्षक हो, भारतीय सैन्य दलामधल्या सैनिकांचं एक वैशिष्ट्य आहे हे सैनिक रांगडे असतात शूरवीर असतात त्यांचं काम त्यांना चोखपणे करता येतं सैनिकांना फारसं बोलता येत नाही पण सैनिक जे बोलतो ते मनापासून बोलतो मनापासून हे सैनिक शुभेच्छा देतात आजच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी देशवासियांना काय शुभेच्छा द्याल आणि सर्वसामान्य भारतीयांकडून भारतीय सैन्य दलातले जवान म्हणून काय अपेक्षा आहेत आपल्याला सर्वप्रथम मी सर्व भारतीय भारत देशवाशांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व भारतीय से या सेनेमध्ये जसे आम्ही दाखल झालो आम्हाला पहिले तर भरपूर लहानपणी आम्हाला असं वाटतं की पंधरा ऑगस्ट केव्हा येणार आहे आणि त्यामुळे सुट्टी केव्हा मिळते काय नाही आणि भरपूर असं वाटतं की भरपूर प्लॅनिंग करावा मामाच्या गावी जावं भरपूर करावं परंतु सेनामध्ये सैन्य जेव्हा भरती झालो त्यानंतर कळालं की सैन्य पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदर किती तयारी करायची जसं तुम्ही शाळेमध्ये पंधरा ऑगस्टला की तुमचे लेझिम वगैरे तयारी करता किंवा याच्या करता तशीच आम्हाला या इथंही तयारी करावी लागते भरपूर आमचं ड्युट्या भरपूर लागतात पुन्हा गस्त वाढवते आमच्या काही कारणावर पंधरा ऑक्स सुट्ट्या बी थांबल्या जातात था। आणि भरपूर आमच्याकडून मेहनत करायला लागते आम्हाला पंधरा ऑगस्ट का। कारण की हा आमचा जो तिरंगा आहे आपला या देशभश तिरंगा जे आमच्या पूर्वजांनी जे बलिदान केलं त्या बलिदानाला पूर्ण समर्थन देऊन त्यांची जी पूर्ण बलिदान व्यर्थ जाण्या जाया करता या तिरंगेची शान अजून पुन्हा वाढवावी याकरता आम्हाला रात्रंदिवस ड्युटी चांगली बजावं लागते आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आणि इतरही देशाकरता आम्ही भरपूर ड्युटी बजावतो आणि तरुणांना हाच आव्हान आहे की माझा की आम्ही कमी शिक्षित लोकं जर आम्ही एकट्ठा करून बाकी आम्ही कोणताही धर्म किंवा कोणती जात न पाळता इथं आम्ही सर्वांची एकट्ठा सुरक्षा करतो बॉर्डरची आणि सगळ्यांची मन आणि हाच आमचा परिवार असतो सर्व हा आम्ही तर कमी शिकलेलो परंतु तुम्ही फार चांगले शिकलेला उत्तम शिकलात या तर याकरता माझी एकच आशा आहे की तुम्ही सर्वांनी एकत्र राहून जो इंटरनल प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सोल्युशन केलं पाहिजेत आणि आणि भरपूर काही असे गोष्टी की तुम्ही भरपूर नियम कायदे भरपूर पाळले पाहिजे कारण की नियम तुम्ही बनवता आम्हाला सम सर्वसामान्य लोकांना जे फौजमध्ये येतात कमी वयात कारण की त्यांना एज्युकेशन मिळत नाही दहावी किंवा बारावीनंतर आम्ही फौजमध्ये येतो आणि त्यांची मॅच्युरिटी आमची तेव्हा वाढत नाही तेव्हा जोपर्यंत आमची तीस वर्ष होत नाही किंवा चौथी वर्ष होत नाही पण आम्हाला मॅच्युरिटी वाढत नाही मनाची आणि सर्व सर्वची पण तुम्ही मॅच्युअर असता सगळं असतात तुम्हाला सर्व घड घडामोडी कळत असतात त्या घडामोडीच हो तुम्ही आणि भरपूर देशामध्ये एक एकवत लावू शकता आणि एकत्र राहू शकता कारण की तुम्ही फार शिकलेलात कारण आम्ही कमी शिकलेले माणसं आम्ही एकत्र राहू शकतो बाकी तुम्ही शिकलेले माणसं तर किती राहू शकता क्या वाटे हा खूप महत्त्वाचा संदेश आणि भारतीय सैन्य दल एक या ठिकाणी पाहायला मिळतं प्रेक्षक हो ते म्हणजे कुठलाही जात पात धर्म भारतीय सैनिकाला नसतो आणि हाच संदेश या सैनिकदा आपल्याला दिला आहे की तुम्ही उच्च शिक्षित मंडळी देशात चांगल्या पद्धतीनं राहा एकोप्यानं राहा आणि भारताची सेना इथली आपण जर सीमेवरची सैनिकांच्या बाराकेतली मंदिरं पाहिली तरी ऊर अभिमानानं भरून येतो कारण सर्वच धर्माचं मंदिर सर्वच धर्माचं देऊळ एका ठिकाणी असतं काय सांगावं असं वाटतं सर्वसामान्यांना या पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट दिवशी सर्व भारतवासियांना माझ्या तसेच माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभकामना देतो आणि भारतवाशियांना हा संदेश आहे की ज्या प्रकारे आम्ही सीमेवरती राहून एकोप्यानं भारताची बाह्य बाजू सांभाळलेली आहे तसंच भारताची आतील बाजू एकत्र येऊन त्यांनी सांभाळावी हीच माझा हाच माझा देशवासियांना एक संदेश आहे आजच्या दिवशी मी हे सांगू सांगू इच्छितो की देशसेवेसाठी आम्ही सज्ज आहोत समाजसेवेसाठी तुम्ही सज्ज राहा बात कारण दे देशाची सीमा आरक्षणाची तुम्ही बिलकुल चिंता करू नका तुम्ही फक्त आंदोलनी अंतर्गत वादविवादापासून सावध राहा आणि विशेष म्हणजे जी, जी रोड ॲक्सिडंट वगैरे त्याच्यासाठी मी विशेष संदेश द्या देऊ इच्छितो दे कारण जो बी माणूस घराचा उंबरठा पार करतो तर त्यांनी हा विचार करून बाहेर पडावं हो की माझी कोणीतरी घरी वाट बघते जाते जातेवेळी तुम्ही हेल्मेट वापरा पूर्ण आपला ड्रेस प्रॉपर हे करून व्यवस्थितरित्या बाहेर पडा आणि आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाहेर जावा बऱ्याच वेळेस बघतो आपण की शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात शॉर्टकटची काही लाईफ वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत जीवनात पण आपण शॉर्टकट होता होईल तेवढं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतो आपण हे लक्षात घ्यावं हो की शॉर्टकटची लाईफ नसते शॉर्टकट जसा शॉर्ट तसा आहे तसाच लाईफ शॉर्ट असते प्रेक्षको हो हे जे सैनिक आहेत हे सैनिक इतकी छोटीशी अपेक्षा आपल्याकडनं नक्की ठेवू शकतात की आम्ही सीमांचं रक्षण करतोय तुम्ही आत देशाचं एकत्रित राहून एकोप्यानं राहून संरक्षण करा एकोपा वाढवा गणेशराव काय आज शुभेच्छा द्यायच्यात आणि विशेषतः तरुणाईला काय संदेश द्याल सर्वप्रथम सर्व नागरिकांचं मी इथं त्यांना शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्टतर्फे मी सांगू इच्छितो की मी एक सैनिक आहे मी कुठलीही पार्टीचा नेता नाही किंवा एक आता मंथन करणारा जो लोक असतात बाहेर मी तसा कोणी नाही कारण मला ज्यादा काही सुचत नाही काही नाही परंतु सध्याची परिस्थिती ती तर पाहू शकतो मी मी पाहतो दररोज न्यूजमध्ये थोडाफार काही वेळ मिळतो त्या वेळेत आम्ही न्यूज पाहतो काय चाललंय काय नाही त्यावेळे परिस्थिती कळते आम्हाला तर शांती सुव्य सुव्यवस्था नाणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही चोख बजावतोय परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की शांती सुव्यवस्था आम्हाला माहित आहे की आमचे शत्रू कोण आहेत शत्रू बाहेरून शत्रू येतात देशाची मग ती शांती सुव्यवस्था ह्याला बिघडवायचा ते प्रयत्न करतात परंतु त्यांच्या हेतूमध्ये आम्ही त्यांना कधीही सक्सेस होऊन देणार नाही ही आमच्यातर्फे गॅरंटी आहे परंतु जर हा प्रश्न जर आंतरभूतच असेल जर आतूनच निर्माण होत असेल तर आम्ही त्याला कसं उत्तर द्यावं त्याचा विचार करतो मी अरे शेत जर दंगल उसळली जाळपोल चालू झाली तर त्याच्या त्यालाही मिटवण्यासाठी कोण सिक्युरिटी फोर्सेस येतात उद्या जर मला हे मिटवण्यासाठी उ उभं राहावं लागलं आणि माझ्याच भावावरती माझ्याच मित्रावरती मला जर काही कारवाई करावं लागली तर तो कसा क्षण असेल माझ्यासाठी हे विचार करून खूप दुःख होतं मला तर मला सर्व नागरिकांना सांगायची इच्छा आहे की ती वेळ येऊन देऊ नका तुम्ही लोक आतली शांती सुव्यवस्था ही तुमच्यावर निर्भर आहे तुम्ही खूप एज्युकेटेड आहात खूप विचार तुमचे खूप पुढचे आहेत म्हणजे तुम्ही खूप प्रूप उच्च विचार विचार असे तुम्ही लोक आहात तर तुम्हाला कळतं की चांगलं काय आणि वाईट काय तर ह्यातला फरक तुम्ही जाणा कोणाच्या म्हणजे चुकीच्या विचारांना तुम्ही बळी पडू नका ही मला सगळ्यांची मला सांगायची इच्छा आहे सगळ्या नागरिकांना आहे प्रेक्षक हो एका सैनिकाचं हे मनोगत आहे आणि अगदी थेट मनोगत मांडलं आहे शत्रूंशी आम्ही लढू शकतो पण आतून जी मंडळी आपला एकोपा तोडतायत त्यांच्यापासून सावध राहा असा संदेश या जवानांना आपल्याला दिलेला आहे राहुल किती वर्षांचे आहात तुम्ही चोवीस वर्ष चोवीस वर्ष सैन्य दलात किती वर्षी दाखल झालात वर्ष वर्षी कुठलं गाव तुमचं बुलढाणा गाव पळसखेड नाव छोटं गाव आहे खेडागाव अच्छा या सैन्य दलामध्ये येण्याची प्रेरणा कशी मिळाली विसाव्या वर्षी फक्त विसाव्या वर्षी अवघ्या विसाव्या वर्षी तुम्ही सैन्य दलामध्ये दाखल झाला सर्वप्रथम माझा भाऊ पण सैन्य दलामध्ये आहे त्याच्यामुळे प्रेरणा मिळाली त्याच्यामुळे प्रेरणा मिळाली राहुल वीस वर्षाचा एक तरुण सैन्यामध्ये येतो आता तुम्ही चोवीस वर्षांच्या आहात खूप अभिमान वाटतो तुमच्यासारख्या तरुणांचा तुम्ही अख्खा तारुण्य देशाकरता देणार आहात पंधरा ऑगस्ट आहे तुमच्यासारखीच तरुण मंडळी देशामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती आहे या सर्व तरुणांना काय संदेश द्याल काय सांगाल या मुलांना हेच की सर्वांनी एकोप्याने एको रहावे आणि जास्तीत जास्त सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करावा देशासाठी जे होईल ते जेवढं होईल आपल्याकडनं तेवढं करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद राहुल प्रेक्षको फक्त चोवीस वर्षांचा हा मुलगा विसाव्या वर्षी देशरक्षणासाठी सैन्यामध्ये दे दाखल झाला आज या दिवशी इथं सीम सीमेवरती उभं राहून एकोणीस वर्षांच्या मस्तापुरेची आठवण येते जो देशासाठी शहीद झाला खरंच धन्य असे आईवडील धन्य अशी भूमी ज्या भूमीनं हे सैनिक पाठवलेत पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी या सैनिकांच्या मनामधली जी बोच आहे ती ते बोलून दाखवत आहेत आणि ते अत्यंत खरं आहे की आपण आत कुठल्याही भेदभावाशिवाय राहा एकोपा वाढवा झुंजारावजी नमस्कार का किती वर्ष सैन्यदलामध्ये सेवा झाली वीस वर्ष वीस वर्ष सैन्यामध्ये तुम्ही कर्तव्य बजावत आहात आजच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी काय सांगावंसं वाटतं आणि विशेषतः तरुण मुलामुलींना देशातल्या सर्वच घटकांना वीस वर्ष तुम्ही तारुण्य अख्खं तुमचं देशाकरता दिलंय हा संदेश देण्याकरता आजच्या दिवशी तुमच्यापेक्षा सैन्य दलातल्या सैनिकापेक्षा योग्य माणूस कोणी असू शकत नाही काय सांगाल देशवासियांना देशवासियांसाठी एकच मी सांगू शकतो की जे बी तरुण वर्ग आहे त्यांनी जास्तीत जास्त मेहनत करून फौजमध्ये सिक्युरिटी फोर्समध्ये येण्याचं काम करावं ताकी जे सिव्हिल लो त्यांचं काम करावं त्यांनी तर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सहकार्य करावं की सहकार्य करावं की त्यांनी फौज मध्ये येण्याचा प्रयत्न करावा ये एवढं सांगू शकतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी सैनिकांना आज जे वाटतं आहे ते मनापासून ते सैनिक बोलून दाखवत आहेत आजच्या दिवशी पाटील साहेब सर्वप्रथम तर अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व आहे तुमचं खूप गणवेशाला मिशी शोभून दिसते अगदी रुबाबदार दिसत आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आज देशातल्या लोकांकडनं तुम्हाला सैनिक म्हणून काय अपेक्षा आहे कारण आम्ही आज जेव्हा बघतो लोक छोट्या छोट्या गोष्टी जे छोटे छोटे, छोटे, -छोटे कायदा जो आम्ही पाळला पाहिजे आम्ही सिग्नल पाळला पाहिजे कारण इथं सैन्याच्या वातावरणात फिरताना आम्ही बघतो की एक गाडी इकडची तिकडे नसते तुमचे रस्ते अगदी स्वच्छ असतात प्रत्येक माणूस शिस्तीने इथं जगतो तीच अपेक्षा सर्वसामान्यांकडनं आहे का सर्वप्रथम सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्याप्रमाणे आपल्या देशामध्ये दे, कोणतीही जात नाही पात नाही त्याच्याप्रमाणे आपण एकत्र राहून देशासाठी देशा आपल्या देशाला देशा किती पुढे न्यावे एवढंच देशवासियांना मी संदेश देतो जातपात पाळू नका कारण सैनिक सैन्य दलामधला कुठलाही अधिकारी आणि सैनिक हा फक्त आणि फक्त भारताचा सैनिक असतो इथं कुठेही भेदाभेद पाहायला मिळत नाही आणि हे सैन्याकडनं फार शिकण्यासारखं आहे आपल्याला अशा आजच्या दिवशी देशवासियांना काय सांगावं असं वाटतं आणि महाराष्ट्रातनं कुठून आहात तुम्ही महाराष्ट्रातनं उस्मानाबाद जिल्हा परंडा तालुका हिंगणगाव खोदगाव ते काय सांगावं असं वाटतं आजच्या दिवशी आजच्या दिवशी सगळ्यांनी सद्भावनेने वागावे जे हम आम्ही रक्षण करतो भारत मातेसाठी तेच तेच आमच्यासाठी गर्वाचा दिवस आहे पंधरा ऑगस्टला आमचं छाते गर्वाने फुलून जाते की आम्ही भारत मातेचे रक्षण करतो आहे खरंच ज्या वेळेला काश्मीर खोऱ्यात फिरताना हा अनुभव येतो की इथं भारतीय सैन्य आहे म्हणून इथली सर्वसामान्य जनता सुरक्षित आहे इथले सर्व व्यवहार सुरळीत आहेत इथंच काय देशाच्या कुठल्याही सीमेवरती आपण गेलो तर हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा पराकुटीचा अभिमान वाटतो इथं फिरताना प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला जिथं आपल्याला भारतीय सैनिक दिसतो त्यानंतर एक मनामध्ये आधार वाटतो आणि खूप अभिमान वाटतो की आजच्या दिवशी या सैनिकांमुळं आपण हे राष्ट्रीय सण साजरे करू शकतो जगताप साहेब काय संदेश द्याल आजच्या दिवशी आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आम्ही आम्ही सर्वसामान्य जर त्याचं पालन केलं तर देशात खूप खूप बद बदल येईल अगदी छोट्या गोष्टी आम्ही स्वच्छता ठेवली पाहिजे आम्ही सिग्नल पाळले पाहिजे कर वेळच्या वेळी भरले पाहिजे वीज चोरी पाणी चोरी करू नये अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचसाठी काय आवाहन करावं असं वाटतं देशवासियांना नमस्कार मी संदीप जगताप सर्व देशवासियांना प्रथम स्वातंत्र्यदिनाच्या पंधरा ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा देतो सगळ्यात पहिले आता काही दिवसापूर्वी मा महाराष्ट्रामध्ये मा प्लास्टिक बंदी हे धोरण आलं तर आत्ता मी देशवांना हेच हे करतो की आपले तिरंग्याची छान आम्ही बरकरार रखतो तर तुमचं पण काम आहे की तुम्ही प्लास्टिकचे तिरंगे घेऊन फिरणे चुकीचे तर ते प्लास्टिकचे ऐवजी खादीचे जे झेंडे बनलेत त्याला पुढाकार घेऊन ते घ्यावे हो। प्लास्टिकचे हे करून ते प्ला तिरंगे असतात ते जमिनीवर फेकू नये ते एकत्र ठेवून जपून जे आपली तिरंग्याची शान आम्ही ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही पण त्या तिरंग्याची शान ठेवून ते कुठेही जे एकदाही तिथे फे फेकू नये हीच मी अपेक्षा करतो हा पंधरा ऑगस्ट कसा बदलला आहे तुमचा पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा मी त्या दिवशी सुट्टी गेलतो तर मुलगी पंधरा ऑगस्ट साजरा करण्यासाठी शाळेमध्ये गेली ती इंग्लिश मिडियम कोण पुण्यामध्ये आहे तर मी सुट्टी गेल्यानंतर मी बघितलं वाईफने सांगितलं मला की मुलगी साजरा पंधरा ऑगस्ट कर साजरा करायला तर मी तयार वगैरे झालो आणि तिला आणण्यासाठी गेलो जसं <coughs> <coughs> तिने मला बघितलं तो पंधरा ऑगस्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचा त्या त्या दिवशी ती भेटली तुम्हाला तुम्हाला तो पंधरा ऑगस्ट घरी साजरा करता, करता। साजरा करता आला खूप दिवसानंतर मी पंधरा ऑगस्ट घरी साजरा करता आणि मुलगी पण मला आठवण काढत होते की आपण यावं माहित तर ते आल्यानंतर ती गेटपासून गेटमध्ये रडत धावतच तुमच्याकडे आपल्या कुटुंबापासून दूर आपल्या घरच्यांपासून दूर तो परत येईल की नाही त्याला माहिती नसतं पण तो अगदी ठामपणे तिथं उभा राहतो आणि म्हणून आपल्याला पंधरा ऑगस्ट साजरा करता येतो साहेब काय नाव हो तुमचं आणि गाव कुठलं मी हवलदार आझाद शिरके राहणार पुणे तालुका पुरंदर व्हाले आहे आज आ, गावची सगळी मंडळी तुम्हाला टी व्हीवर बघत असतील रोखोक मध्ये अवश्य पाहत असतील काय संदेश द्याल सगळ्यांना आणि काय सांगाल नागरिकांना नागरिकांना माझ्या गावच्या खास लोकांना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज ते पाहत असतील की आमच्या गावचा सैनिक आज टी व्हीवर दिसत आहे तर खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि आमची मुलं पण पाहत असतील आणि भरपूर सैनिकांची मुलं पाहत असतील त्यांना पण वाटत असेल की आमचे बी पापा आमच्याबरोबर आज हवे होते पंधरा पंधरा ऑगस्ट दिवशी की ते पण आमच्याबरोबर येतील आणि पंधरा ऑगस्ट साजरा करतील सैनिक हो तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगावं असं वाटतं की खरंच तुम्हीच नाही तर तुमचा परिवारसुद्धा खूप ग्रेट आहे कारण तुम्ही एकटेच सैन्यदलामध्ये सेवा करत नाही आहात तर तुमच्या मुळ तुमचे कुटुंबीय आई वडील तुमच्या पत्नी तुमची मुलं ही सगळीच माणसं आमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण तुम्ही सगळी मिळून देशाची सेवा करता आहात आझाद राव आज देश आझाद झाला एका सैनिकाकडनं आझाद नाव असलेल्या सैनिकाकडनं आज पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा मिळाल्या मोरे काय आजच्या दिवशी सांगाल आपण सर्वांनी एकत्र येऊन देशात जे आज जे चाललं आहे त्याचं आपण सर्वांनी लक्ष देऊन काळजीपूर्वक आपण त्याचं निवारण करावं व आम्हाला आपण साथ द्यावं आजच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वतंत्रता दिनाच्या दिवशी काय विशेष सांगावं सर्वप्रथम माझ्याकडनं माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सर्व भारतवासियांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जसे आम्ही इथं सीमेवरती सर्वेक्षण करतो देश देशासाठी हो तसच आम्हाला असं वाटतं सर्व भारतीय सैनिकांना का जिथं सर्व अंतर्गत जितक्या बी समस्या येतात त्यांचं निवारण सिव्हिलियन लोकांनी केलं पाहिजे आणि तसंच जसं आम्ही इथं सीमेवरती सुरक्षा करतो देशाची तसंच आमचे परिवार आमचा कुटुंब गावी आहे तर त्यांना काही समस्या येतात काही पण छोट्या मोठ्या काही पण समस्या येतात तर त्या समस्या येऊ देऊ नये बाकी जनतेनं असे आमची अपेक्षा आहे जनतेकडनं खरं आपण नक्की आवाहन करूयात आजचा हा सीमेवरून रोखोक जे कोणी सरकारी अधिकारी इतर मंडळी ज्यांच्याकडं सैनिकांच्या कुटुंबाचं कुठलंही काम येतं त्यांना एक कळकळीचं आवाहन करावं असं वाटतं की हे सैनिक वर्षभर सीमेवरती जिथं त्यांची नेमणूक होते त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये शत्रूचा सामना करतात पण शेवटी सैनिक असला तो अत्यंत ट्रेंड असला तरी माणूस आहे त्याचं मन घरी अडकतं त्यामुळं एक कळकळीचं आवाहन या निमित्तानं रोखोकमधनं आपल्या सगळ्यांना करावं असं वाटतं की ज्या ज्यावेळी आपल्याकडे सैनिकांच्या कुटुंबाशी संबंधित काम येईल ते कृपया विशेषतः सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं हातावेगळं करावं आणि या सैनिकांना खरंच आज स्वातंत्र्य दिनाच्या या खूप मोठ्या आपल्याकडनं शुभेच्छा असतील माझ्या आजोबा सैन्यात होते नायटच्या लढाईत ते होते त्यांच्याकडून मी काही गोष्ट शिकलो जसं त्यावेळेला आता तिने ए वतन केलं गाणं म्हटलं होतं मी त्या चौथीला होतो आणि त्याचं काटा रुतावा तसं ते मग काजात रुतलं आणि आज शेवटपर्यंत ती गोष्ट म्हणा तशी राहिली देशा सुरक्षा करणं फक्त भारतीय सैनिकांचंच काम आहे असं नाही आहे आंतर्गत कर सुरक्षा करणं हा आपल्या बाकी सिव्हिल पर्सनचाही आहे निश्चित आम्ही जोपर्यंत या सिने जो सीमेवर आहोत भारतीय ज सैनिक आहे जोपर्यंत रक्तात आमचा रक्त शेवटचाच थेंब आहे तो पण आम्ही लढत राहू तुम्ही अंतर्गत सुरक्षा ठेवा तुम्हाला इथं देशसेवेसाठी नाही मिळालं असं प्रत्येकाला वाटतं असं काही नसतं की वर्दी घातल्यानंतर देशवा होते तुम्ही देशसेवा करू शकता ट्रॅफिक सिग्नल पाहू शकता आंतरिक सुरक्षा पाहू शकता जातीभेद किंवा या गोष्टी वाद करण्यापेक्षा एकोपेका येऊन देशाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवू शकता किंवा देशाला एक आर्थिक किंवा सामाजिक किंवा एक बलाढ्य देश म्हणून जगात दाखवू शकता जसा देश चालला प्रगतीपथावर आणखी त्याला सपोर्ट करा थोडी इच्छा करेन आणि पंधरा ऑगस्ट सर्वांना शुभेच्छा देण सांगायचं आहे तुम्हाला कारण तुम्ही स्वतः तुमचं वय किती माझा आता सव्वीस वर्ष चालू आहे फक्त सव्वीस कितव्या वर्षी सैन्य दलामध्ये आपण दाखल तरुणाईला विशेषतः आजच्या तरुणाईकडे पाहिल्यानंतर एक सैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की तरुणांनी काय केलं पाहिजे देशासाठी सध्याची तरुणाई म्हटलं तर खूप प्रगतीला हुशार आहे म्हणा आणि चांगलीच एज्युकेटेड आहे फक्त त्यांनी जे बाकीच्या देशाचा आंतरिक व्यवहार आहेत ह्याकडे न लक्ष देता देशाला एक पुढं कसं नेता येईल आणि ज्याला नाही कोणाला कोणत्याही प्रकारचं करता येईल कार्य त्याने आंतरिक सुधा किंवा देशाच्या इतर कामात जसे इंजिनिअरिंग ह्या क्षेत्र आहेत किंवा देश डेव्हलपमेंट क्षेत्र आहेत किंवा आणखी काही क्षेत्र असतील ह्यात पुढे त्यांनी न्यावी एवढी प्रगती करावी देशाचं एवढंच मी त्यांना विनंती करेन आणि जे सध्याचे बाकीचे जातीवाद चालले आहेत दंगल चालले आहेत याच्यात हस्तक्षेप न करता बाकीचे व्यवहार ते सुरळीत पार परावेत आणि प्रत्येकाला सपोर्ट करावा ज्याच्या योग्य ते वेळ त्यांना सहादेव एवढेच मग आणि सदैव जसं आमच्या आत्ता पण प्रेम आहे इथून मागं ठेवलं आत्ता ठेवलं असं प्रेम आणून दे आम्ही तुमच्या प्रेमाला तडा जाऊन देणार नाही हा विश्वास देतो एवढं बोल खूप मनापासून हा जवान बोलला आणि देशवासियांकडनं त्यांना व्यक्त केलेल्या अपेक्षा रास आहेत देशवासियांच्या वतीनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपण सगळे आमचे हिरो आहात खरे सुपर हिरो रिअल हिरो तुम्ही आहात आमचे आणि देशाचं तुमच्यावरचं प्रेम हे कायम राहील काय आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे देशवासियांना आता नवीन पिढी आहे तिने असं वागावं की बाबा हा बी आम्ही फौजीमध्ये काम करतो आहे तुम्ही बी व्यवस्थित म्हणजे काम करा व्यवस्थित कुठं बी रेल्वे स्टेशनमध्ये जावा कुठे बी असं गेल्यानंतर तिथं आपण थुकून येऊ का ठीक लागत नाही आपल्याला दिसायला ठीक वाटत नाही आपण सुट्टी जातात आपण बघतात की एका कोपऱ्यामध्ये थुकलेलं असतं आपल्याला मनावी वाटतं आपण देशासाठी एवढं संरक्षण करतोय आपल्याला बी ठीक वाटत नाही लोक साधं पाळू शकत नाही हा आपलं त्यांनी आपलं हे पाळत नाहीत ते पाळलं पाहिजे पाळलं पाहिजे व्यवस्थित प्रेक्षक हो मी आत्ता जिथे आहे किंवा गेल्या अनेक दिवस देशाच्या सीमेवरती आम्ही फिरतोय किती मोठी पोस्ट असो किंवा छोटी पोस्ट असो आपण ज्या वेळेला सैन्यदलाच्या परिसरात शिरतो एक स्वच्छता नीटनिटकेपणा टापटीप सगळीकडे आपल्याला दिसते ही अपेक्षा या जवानानं व्यक्त केली की देशवासियांनी निदान ज्या गोष्टी आपण सार्वजनिक ठिकाणी पाळल्या पाहिजे त्या पाळल्याच पाहिजे आपण भारत पाकिस्तानच्या सीमेवरती राष्ट्रीय रायफल्सच्या या जवानांशी बोलतोय सीमेवरून रोखोकमध्ये ही बातचीत अशीच सुरू असेल एक छोटासा ब्रेक घेतो आहे लगेचच परतू कुठे जाऊ नका पाहत्रास ही चोवीस तास रहा ऐकवा पुढे सीमेवरून रोखोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत थेट भारत पाकिस्तानच्या सीमेवरून आज रोखोकमध्ये हे भारताच्या सीमांचे प्रहरी निदळा छातीचे भारतीय सैन्य दलामधले जवान आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत ज्यांच्यामुळं आज संबंध देश अत्यंत उत्साहात भारताचा स्वतंत्रता दिवस साजरा करतो आहे त्या जवानांशी आपण बोलतो आहे काय आजच्या दिवशी देशाला सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय सैन्य दलात असल्याचा किती अभिमान वाटतो काय सांगाल देशाला बघितलं असेल तुम्ही की आतंकवादाचं हे भरपूर थैमान होतं पण जसं जसं आता स्थिती बदलत गेलेली आहे आणि बा पहिलं म्हणजे म्हणजे फौजमध्ये यायला पण माणसं नको म्हणायचे पण आता लाईन लागलेली आता फौजी पाहिजे पहिले असं नव्हतं काय आणि त्याप्रमाणे आता जसं बघताय की तुम्ही त्यांचे जसे जसे आता शहीद होत आहेत शहीद झाल्यानंतर त्यांचं काय होतं की ते गावाकडे गेल्यानंतर त्यांचं म्हणजे बिलकुल स्वागत आणि चांगल्या पद्धतीने स्वागत केलं जातं आहे असं काही आहे भारतीय सैन्यातला दलात असल्याचा अभिमान वाटतं बिलकुल देशाला काय सांगाल अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तर आम्ही केल्या पाहिजे इथं आल्यानंतर भारतीय सैन्य दलाबरोबर राहताना ते खूप प्रकर्षाने जाणवतो की खरंच आपल्या देशामधले सर्वसामान्य नागरिक असे सैनिकांच्या निदान काही टक्के प्रमाणात जरी शिस्तप्रिय झाले तर देशातली परिस्थिती खरंच बदलू शकेल महाराष्ट्रातले जे जवान आहेत म्हणजे जे यंग जनरेशन आहे ती जास्त करून वळून राहिली कुठं इंजिनिअरिंग डॉक्टर याच क्षेत्रात तर ठीक आहे की तुम्ही बुद्धिमान आहे त्या क्षेत्रात जा परंतु आर्मी पण हे क्षेत्र एक चांगलं आहे आणि मेन मला महाराष्ट्रातल्या यंग मुलांना हे संदेश देऊ मागतो मी की आपण जास्त करून आता मी पण सुट्टीवर पाहिलं जे पण दहावी बारावीत मुलं आहेत ते जास्त करून मोबाईलच्या आणि नशेच्या आहारी गेलेले आहेत तर त्यांना खास करून माझा हा आग्रह आहे की याच्यापासून दूर राहा आणि आपलं एक ध्येय ठरवा सर्वात पहिले की आपल्याला काय करायचं जर आपण डॉक्टर इंजिनियर बनू शकत नाही तर एक गर्व ठेवा की आपण देशासाठी काय करू शकतो मी पण माझे वडील आर्मीमध्ये मा होते त्याच्यानंतर वडिलाचं हे अनुकरण पाहून मला पण एक हे झालं की देशासाठी आपण काही करायचं आणि ते बघूनच मी आर्मीला जॉईन केलं एवढंच मी बाकी महाराष्ट्रातल्या यंग तरुणांना सांगू शकतो की माझ्या घरची पण अनुकूल परिस्थिती असताना पण मी आर्मी देशासाठी काहीतरी करायचं म्हणून एक ध्येय ठेवलं आणि ते आज मी देशासाठी अठरा वर्ष सर्व्हिस करत पूर्ण करीत आहे एकीकडे सीमेवरती अठरा एकोणीस वर्षांची ही मुलं चोवीस तास डोळ्यात तेल घालून जागता पहारा देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याकरता या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत देशातल्या तरुणाईला आज ही मंडळी जो संदेश देत आहे तो खूप मोलाचा आणि तितकाच महत्त्वाचा आहे तानाजीराव काय देशवासियांना संदेश द्याल विशेषतः तरुणाईला महाराष्ट्रातल्या देशातल्या देशात एकूण आजची परिस्थिती जर बघितली तर एक देशाचा सैनिक म्हणून काय सांगावसं वाटतं लोकांना प्रत्येक प्रत्येक घरामधून एक सैनिक बनायला पाहिजे आणि कारण की प्रत्येक घरामधून बनले ते कसं असते प्रत्येकाच्या याच्यामध्ये आपले कसे फिजिकल वगैरे फिट फिट पाहिजे अजून प्रत्येकाचं कसं प्रत्येक जसं महाराष्ट्र साईडमध्ये प्रत्येक ठिकाणी सैनिक वगैरे हे फिजिकल वगैरे फिट आपलं अपला असल्यावर त्याच्यामुळे चांगलं बनू शकतो किती वर्षाच्या आहात कधी तुम्ही सैन्य दलामध्ये दाखल झाला होता सर मी वीस वर्षामध्ये बरं तुम्ही आत्ता वीस वर्षाच्या आहात आत्ता मी सत्तावीस आहे बरं वीस वर्षाचे असताना सैन्य दलामध्ये तुम्ही आलात काय नाव आणि काय आज आजच्या दिवशी काय सांगाल मी तरुण पिढीला हे सांग सांगतो की त्यांनी फौजमध्ये यावं आणि काहीतरी देशासाठी काहीतरी करावं सैन्य त्या आणि देशासाठी काहीतरी करा असा संदेश हा सैनिक तुम्हाला देतोय आजची सगळी जर परिस्थिती बघितली तर बाहेर टी व्ही सिनेमा फॅशन इतर सगळ्या गोष्टींचा तरुणाईवरती बोलवाला आहे ह्या सगळ्या वातावरणात तुम्ही सैन्यामध्ये आला कोणाची प्रेरणा होती सैन्यामध्ये येण्याकरता किती वर्षी सैन्यात आला आता मोठा भाऊ पण आर्मी होतो ना बर त्याने मला त्यात म्हणजे आमची परिस्थिती गरिबीची की त्याच्यातून आम्ही मग ते त्याचा भाऊ भाऊ बघून की आम्ही भरती व्हावं काहीतरी आपला बी घरचा काहीतरी होईल देशासाठी सेवा करायचाही मौका भेटेल त्याच्या वर्षी सैन्यामध्ये आला मी विसावं वर्ष भरती भरती झालो होतो आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय सैन्यदलामधला जवान असणं किती अभिमानाची गोष्ट वाटते फौजमध्ये भरती व्हायण्यासाठी काय काय केलं जातं किंवा कसं भरती झालं पाहिजे मनात किती इच्छापूर्ण झाली पाहिजे आईवडिलांची इच्छा पाहिजे आणि आपण देशासाठी जे, जे, देशा जे रक्षण करतो ते किती भाग्याची गोष्ट आहे हे जाणून घेण्यासाठी नवीन पिढीने प्रयत्न केले पाहिजेत आणि आजची जी नवीन पिढी आहे ती मोबाईल नशा ह्याच्यामध्ये जास्त लक्ष देते पण काही गोष्टी अशा असतात ते आपण देशासाठी करू शकतो पण ते करायला पाठीपुढे पाठीपुढे येतात काही कारणं असतात त्यांचे पण आपण फिजिकल फिटनेस करून आपण प्रयत्न करायचे की आपण फौजमध्ये यायचा वर्दी घालायची किती आनंद भेटतो त्या गोष्टीवर आपण झेंड्याच्या झेंडा खाली येऊन कसम परेड घेतो कसम घेतो आम्ही आणि देशाचं रक्षण बिन करतो आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही फौजी आहोत आम्हाला ड्रेस वर्दी भेटली आमचं हे भाग्य आहे की मी जेव्हा सकाळी वर्दी घालतो तेव्हा तर मला एवढा आनंद होतो की मी फौजी आहे माझे आई वडील भाऊ हे बायको मुलं खुश होतात आपण प्रयत्न केला तरच आपल्याला फळ भेटणार आणि मी आज पंधरा ऑगस्टची सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो इच्छितो की त्याने प्रयत्न करावा आपली परिस्थिती बघायची आपलं सगळं म्हणजे आपण जर आपला परिवार सुधरू शकतो तर आपल्या देशाला पण आपण सुधरू शकतो आपण सगळं कार्य सगळं आपलं परिवार आपण डिसिप्लिन सगळं हे फौजीमध्येच काय कारण हे फौज एक अशा बनवली फौज हे देशाचं रक्षण करण्यासाठी बनवलेली आहे आणि आपण जर रक्षण करू तर आपण देशाचं पण रक्षण करू आपला परिवाराचं रक्षण करू आपला गाव आपला तालुका ह्याच्याचं पण रक्षण करू आणि इथली जे वातावरण आहे त्याला पण आपण सुधरू शकतो आपण आपलं डिसिप्लिन करून कारण फौजी माणूसचं डिसिप्लिन सगळ्यांना माहिती आहे कसं राहतो त्याचं खाणं पिणं वागणं बोलणं हे ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं त्याचं डिसिप्लिन त्याच्यामुळे जास्त नवीन पिढीला हाच माझा संदेश आहे शिस्त शिस्त आपण शिक्षणात येतो पहिल्यांदा लहान असताना ते फक्त आपल्याला कपडे कुठचे घालायचे कुठचे नाही घालायचे आपण शिक्षण करतो शाळेमध्ये जातो शिक्षक शिकवतात त्याच्यानंतर आपण आपण जसं शिक्षण पुढे पुढे होतं त्या शिकतो आपलं जास्त शिक्षण झाल्यानंतर मी काय करू कुठचं शिक्षण कुठच्या क्षेत्रात जाऊ कंपनी जॉईन करू का कुठं सरकारी नोकरी बघू ह्याच्यात पण जास्त जर आपलं जेव्हा टाइम भेटतो तर आपलं फिजिकल फिटनेस बनवा हे एक प्रयत्न करा आपण फौजीमध्ये येऊ शकतो क्षेत्रात गेला कुठचं पण क्षेत्र असू दे पण त्या फिजिकल फिटनेस जर असेल तर आपलं सगळं परिवार आपलं सुशिक्षित करू शकतो आणि पुढे भवितव्यामध्ये होऊ शकतो हो शिस्त हा सैन्याचा प्राण आहे आम्ही इथे बघितलं की प्रत्येक गोष्ट तुमची शिस्तीमध्ये आहे प्रत्येक गोष्टीला इथे शिस्त आहे ही शिस्त नागरी जीवनामध्ये आली पाहिजे असं वाटतं का सैनिक म्हणून सर्वप्रथम मी माझा परिचय देतो खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण छत्रपती शाहू महाराजांची भूमी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर हीच माझी जन्मभूमी याच कोल्हापूर जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं कागल तालुक्यातील साके हे माझं जन्म ठिकाण मी सर्वप्रथम आपण जी चोवीस तास व सर्व आपल्या लोकांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये येऊन तुम्ही आमच्या भावना आमच्या अपेक्षा ज्या देशातील जनते जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य करतात त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभारी आहे आज मला वाटतं आहे की नीट नेटकेपणा हा प्रत्येक माणसाजवळ असावा कारण प्रत्येक फौजी किंवा देशातील सैनिकाकडे बघताना प्रत्येक देशातील नागरिकाचा दृष्टिकोन हाच असतो हा, की याच्यामध्ये नीट आहे तसाच नीट प्रत्येक नागरिकाकडे प्रत्येक तरुण पिढीकडे असावा कारण आजची एकंदरीत परिस्थिती देशातील लक्षात घेता हे दिसून येतं की आजची तरुण पिढी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे मी हे म्हणत नाही त्यांना की तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढू नका तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढत आहात त्याचप्रमाणे तुम्ही कर्तव्यासाठी व निष्ठेसाठी पण लढा क्या बात तुम्ही खूप आहात पण जे तुम्ही खूप साक्षरात पण जे काही निरक्षर आहेत आणि बेरोजगार आहेत त्यांना मागे सोडू नका त्यांना पण तुमच्यासोबत घ्या त्यांना तुमच्यासोबत घेण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे ते तुम्ही स्वीकारा आजची देशातील तरुणाई मादकद्रव्यांच्या सेवनाकडे जास्त वळली आहे मी हे म्हणणार नाही की व्यक्तीला व्यसन नसावे व्यक्तीला व्यसन असावे पण देशसेवेचे जे व्यसन आज पंधरा वर्षापूर्वी मला लागले होते ते व्यसन देशातील प्रत्येक तरुणाला लागावे हीच माझी देशातील प्रत्येक तरुणाला एक आव्हान आहे मला हे सांगायचं आहे की इथं जे माझे सर्व बंधू आहेत ते देशातील प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणातून आलेले आहेत हे नाही की माझ्या एकाच गावातील सर्वजण आहेत तरी पण आम्ही आपल्या आमच्या सर्वांच्यामध्ये जी एकोप्याची भावना निर्माण करून देशाची जी बाह्य सीमा आहे ती ज्या प्रकारे निर्भर आणि निर्भी भक्कम बनवली आहे तसाच देश देशातील अंतर्गत वातावरण व वा देश पूर्ण निर्भीड आणि भक्कम बनवण्याचे काम जे आहे आज देशातील तरुण पिढीचे आहे हा संदेश मला आज पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मला देशातील तरुणाला द्यायचा आहे एक खूप महत्त्वाची गोष्ट इथं आम्हाला दिसली ती म्हणजे संघभावना इथे कुठलाही माणूस हा कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही कुठल्या पंथाचा नाही कुठल्या भाषेत प्रदेश भाषिक प्रदेशामधला नाही तर तो भारतीय सैन्यातला सैनिक आहे देशातील दे लोकांना सांगू इच्छितो जो देशामध्ये जे आज जो अंतर्गत वाद चाललेला आहे जाती जातीमध्ये जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण आता बंद झालं पाहिजे सर्वांनी एक झालं पाहिजे आणि सर्वांनी एकून देशासाठी काम चांगलं केलं पाहिजे ज्या प्रकारे आम्ही सीमेवर देशाचं रक्षण करायला लागलो आहे प्रकारे जे आमारे आमचे किसान आहेत गावी त्यांनी कुठल्याही प्रकाराची आत्महत्या वगैरे करू नये त्यांनी पत्र आम्ही जसं आमच्यामध्ये लास्ट पत्र आमच्या जीवात जीव जोपर्यंत आहे तो पत्र आम्ही लढत राहतो आहे तसं त्यांनी पत्र लढत राहिलं पाहिजे लास्टलाही कारणासाठी आत्महत्या करू नये हेच हे महत्त्वाचा संदेश तुम्ही देता आणि जे जवान आहेत या जवानांनी प्रत्येक नोकरी नाही म्हणून कुठले दुसऱ्या आलं क्षेत्रात म्हणजे कुठल्या व्यसने जाऊ नये किंवा आपल्या चुकीच्या चुकीच्या मार्गाने चोरी या अशा चुकीच्या मार्गे जाऊ नये या तरुणाने प्रयत्न करायला पाहिजेत प्रयत्न करून देशासाठी याच्याकडून काय प्रयत्न होतील मला देशासाठी थोडंफार तरी म्हणजे सहकार्य ज्या जन्माला आलेल्या प्रत्येकानं देशासाठी काहीतरी आपली भूमीसाठी या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे मला त्याचा अभिमान आहे मला त्याचं सौभाग्य भेटलं की मला या भारत मातेचं रक्षण करायला भेटलं आणि मी इथून पुढे असंच रक्षण लास्ट पत्र माझ्या जो पत्र थँक्यू ए तो पत्र मी करत राहीन आभारी खूप महत्त्वाचा संदेश इथे दिला तो म्हणजे शेतकरी असोत किंवा इतर तरुण मंडळी असोत कुणीही असो कुठल्याही कारणासाठी आत्महत्या करू नका एक सैनिक जसा शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतो हो तो असा कुठलीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला तोंड देण्याकरता आपण सातत्यानं लढा हार मानू नका हा सैनिक आपल्याला सीमेवरून हा संदेश देतोय मी ज्या टायमिंगला कॉलेजला <coughs> जात <coughs> होतो त्या टाइमला बघत होतो की कॉलेजवरती एन सी सी कॅम्प असतात एन एस एस कॅम्प असतात त्यातून मी एन सी सी जॉईन केले त्यातून मला इत, खूप इच्छा इत होत गेली की मी आर्मीतच भरती व्हावं माझं शि सर्टिफिकेट मी पासआउट झालो तुम्ही भरतीला वर फर्ट वरती दा भरती तर भरती झालो मी त्याच्यानंतर माझ्या माग गावातील मुलांनी आदर्श घेतला एन सी सी जॉईन केली तिथून ते पण कमीत कमी सोळा सतरा जण तरी माझ्या मागे खूप सगळ्या मुलांना आपण प्रेरणा दिली त्याकरता एक एक सैनिक हा खरं तर सैनिक हा फारसा बोलत नाहीत कारण बोलणं हे सैनिकाचं काम नसतं पण त्यांच्या ज्या भावना ज्या शब्दात आपल्यासमोर येतात त्या भावना आणि ते शब्द आपल्याकरता खूप मोलाचे आणि महत्त्वाचे आहेत एकेका सैनिकाच्या इथपर्यंत येण्यामागं एक अत्यंत मोठी कहाणी असते हा इथला प्रत्येक जो सैनिक आहे या सैनिकानं आपल्या आयुष्यामध्ये अशा कामगिऱ्या केलेल्या असतात ज्या फक्त आपण टी व्हीच्या पडद्यावरती बघतो पण मर्यादा असतात सैनिक ते सांगू शकत नाहीत पण या प्रत्येक सैनिकाच्या पाठीशी त्यांचे अधिकारी त्यांचा संपूर्ण संघ त्यांचं संपूर्ण पथक त्यांच्या ज्या एक एक कहाण्या आहेत प्रेक्षक हो इथं बसलेला प्रत्येक वीर हा शूरवीर आहे प्रत्येकाची देशासाठीची लढाईची एक गोष्ट आहे कहाणी आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण या सर्वांशी बोलतो आहे आणि प्रत्येक माणूस इथं प्रेरणा घेण्यासारखा आहे हे आपले खरे हिरो आहेत तांबेसाहेब काय आज आजच्या दिवशी काय मनामध्ये भावना येत आहेत पंधरा ऑगस्टला भारतीय सैन्य दलातला जवान म्हणून आज तुम्हाला देशाशी बोलण्याची संधी मिळते काय बोलाल देशाशी माझं सर्व देशवाशांना एक सांगणं आहे की तुम्ही फक्त पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीलाच शहीदांचं स्मरण करू नका त्या जे स्मरण तुम्ही पंधरा ऑगस्टला करताय तेच प्रत्यक्ष जीवनात वारंवार त्यांना शहीद पत्नी शहीद परिवार किंवा शहीदांचं वारंवार त्यांना प्रत्यक्ष मदत करायला हवी फक्त भाषणं करून त्यांची मदत होत नाही तर त्यांना प्रत्यक्ष जीवनात मदत करायला हवी तरच शहीदांना खरोखर मनापासून आदरांजली वाहण्यासारखं होईल आणि तीच खरं खरी आदरांजली राहील थँक्यू ताबासाहेब खूप महत्त्वाची सूचना खूप मोलाचा संदेश तुम्ही देशवासियांना दिलाय की शहीदांची आठवण फक्त राष्ट्रीय सणाच्या वेळी करू नका ती कायम करा प्रेक्षक हो जिथं आत्ता मी आहे ह्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जसं आपल्याला माहिती आपण कुठं आहोत ते आपण सांगत नाही कारण सुरक्षेच्या दृष्टीनं तसं आपल्याला सांगता येत नाही पण या पथकाचं जे मुख्य ठिकाण आहे तिथल्या जेवणाच्या ठिकाणी आजही ताट वाढवून ठेवलेलं असतं ते आपल्यासोबत नसलेल्या साथी साथीदारासाठी त्यांची भावना अशी असते की तो साथीदार शरीरानं आपल्यात नसला तरी तो येईल आपल्यासोबत जेवेल या छोट्या छोट्या गोष्टी भारतीय सैन्यदल किती थोर त्यागाची परंपरा असलेला आहे हे, हे सांगणार आहे आपल्याला इथल्या प्रत्येक सैनिकाच्या जसं मी मग अशी म्हणालो की प्रत्येक सैनिकाच्या पाठीशी एक गोष्ट आहे इथल्या संबंध ठिकाणी सीमेवरती फिरताना स्मारक आहेत शहीदांची आणि ती आपल्याला सातत्यानं आठवण करून देतात या सैनिकांचे आपल्यावरती किती आनंद उपकार आहेत त्याचे मोतीसाहेब आजच्या दिवशी काय देशाला संदेश द्याल काय सांगाल जसं पंधरा ऑगस्टला सण साजरा करता तसा सव्वीस जानेवारी साजरा करता तशी कधी पण कधी पण देशासाठी पण वेळ येईल की देशासाठी काय काम करण्याची वेळ येईल तर त्यांनी करावी आणि दुसरे अजून एक मी तरुण पिढीला सांगण्यासाठी की एक गोष्ट की इम्पॉसिबल ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग होतं की आय एम पी ओ डबल एस आय बी एल ई -E, इम्पॉसिबल पण तुम्ही नीट एक एक अक्षर वेगवेगळं लिहून जर बघितलं की आय वेगळा लिहायचा एम वेगळा लिहायचा आणि पॉसिबल वेगळं लिहायचं तर याचा अर्थ बनतो की आय एम पॉसिबल की तुम्ही प्रत्येक न होणारी गोष्टसुद्धा तुम्ही लाईफमध्ये करू शकता फक्त माणसाजवळ इच्छाशक्ती असावी आणि मी यातून माझ्या गावातील गाव गावातील मित्रांना आणि परिवाराला माझ्या आईवडिला आणि माझ्या भाऊ बहिणीला आणि माझ्या लहान मुलीला जिचं नाव आहे जानवी आहे तिला पण एक संदेश देऊ इच्छितो की मी इथं सुखरूप आहे आणि तुम्ही तिथं ठीकठाक राहा माझ्या वीर पत्नी माझ्या पत्नीसाठी सुद्धा मी एक गोड इच्छित असं बोलू शकतो की की माझे पूर्ण घर चालवणारी माझी पत्नी आहे आणि माझा भाऊ आहे त्यांच्याबद्दल मला खूपच अभिमान आहे आणि तरुणाईला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही स्त्रियांचा पण आदर करा म्हणजे जसं गाडीची दोन चाकं असतात जसं तसं पण लाईफची पण दोन चाकं असत असतात की एक पुरुष आणि स्त्री तर तुम्ही स्त्रियांना पण कमी लेखू नका आज चांगल्या चांगल्या पदावर स्त्री आहेत त्यांना पण पुढे येण्याचा अधिकार द्या नमस्कार मोती साहेब खूप मोलाचं तुम्ही बोललात स्त्रियांनाही आदर द्या आणि भारतीय सैन्य ह्या सगळ्या मूल्यांचं शिक्षण आपल्या सैनिकांना इतकं त्यांच्या अंगामध्ये भिनवतं की भारतीय सैन्य दलामधला सैनिक म्हणजे तो चुकूच शकणार नाही ही, ही देशवासियांची जी श्रद्धा आहे ती अशा सैनिकांमुळं आणि सैनिकांच्या या अशा सगळ्या विचारांमुळं कायम आहे एक सीमेवरून हा कार्यक्रम करत असताना इथे जाणवलं प्रेक्षक हो ही मंडळी आपल्यासाठी जे करतात ते कशातच मोजता येणं शक्य नाही आहे या, या सैनिकांच्या त्यांच्या परिवाराच्या आपण कायम ऋणात राहूयात या सैनिकांसाठी आपल्याला जे जे काही ये करता येणं शक्य आहे ते आपण कायम केलं पाहिजे आजच्या या सीमेवरून रोखोकमध्ये रोखोक मतं या सैनिकांनी आपल्या सैनिकी बाण्यासारखी आपल्यापर्यंत पोहोचवली त्यातल्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा कुठंही या सैनिकांच्या स्वतःसाठी नव्हत्या प्रत्येक सैनिकानं बोलून दाखवलेली अपेक्षा ही फक्त होती ती देशाकरता आम्ही देशाच्या सीमांचं संरक्षण करतो आहे कुठल्याही वादाशिवाय देश एकसंग ठेवा आणि पुढं जा हा संदेश या सैनिकांनी सीमेवरून आपल्याला दिला आहे आपण सर्वांना या सैनिकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा देतो सीमेवरून रोकठोकमध्ये दे। इथंच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत्रास ही चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जय हिंद